भ्रष्टाचाराविरोधात या होलिका दहनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजप भ्रष्टाचारी आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून सोलापूरमध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं ही होळी केली आहे. पद्धतीनं काँग्रेसच्या वतीनं होळी जी आहे ती साजरी केली जाते. पेट्रोल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो असं म्हणत महागाईच्या विरोधात भाजपच्या घोटाळ्यांच्या विरोधात आणि महिला अत्याचाराची होळी जी आहे ती या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीनं काँग्रेसच्या वतीनं जाळली जात आहे. सोलापुरातल्या काँग्रेस भवनच्या समोर आपण या ठिकाणी बघताय की मोठमोठे जे बॉक्स आहेत ते आणलेले आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भाजपच्या विरोधात जे आहेत ते या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत आणि त्याच विरोधात काँग्रेसच्या वतीने जी आहे ती होळी जी आहे ती या ठिकाणी साजरी केली जाते आहे. मला सांगा काय नेमकी भूमिका कशी होऊन जाते आपण. आज आपल्याला माहित असेल देशभरामध्ये पेट्रोल महाग झालंय, गॅस महाग झालंय, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे. याचा संताप म्हणून आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही मोदी सरकारच्या विरोधात आणि भाजप सरकारच्या विरोधात इथं होळी करत आहोत. जनतेचा संताप या होळीमधनं आम्ही व्यक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बॉक्सेस वरती विविध म्हणजे महिलावर झालेले अत्याचार असतील, जीएसटीचे असतील, त्यांना कोके सरकार असतील, जे आपण बघितलं असेल देवेंद्र फडणवीसच्या सरकार काळामध्ये 50 कोके घेऊन या जसं आमदारांना पळवण झालं त्या पद्धतीने या राज्याची वाट जशा पद्धतीने या राज्य सरकारने लावलं त्या पद्धतीने आम्ही आज नाराजी व्यक्त करण्यासाठी ही होळी साजरी करीत आहोत. आपण या ठिकाणी बघताय की वेगवेगळे गोष्टी ज्या आहेत ते वेगवेगळे विषय जे आहेत ते या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहेत आणि होळी जी आहे ते या ठिकाणी झालं आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत, मला सांगा काय नेमकी भूमिका आहे होळी दहन करताय तुम्ही. निश्चितपणे आज होळी दहन हिंदू धर्मातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या सणाच्या माध्यमातून ज्या काय वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्ती आपण जाणून टाकतो. आज आपण देशामध्ये बघतो की केंद्र सरकारने या ठिकाणी बेरोजगारी असेल, या ठिकाणी बाकीच्या सर्व गोष्टी असतील, पाणी समस्या असेल, ह्या सर्व पाणी शहरामधले काही प्रश्न असतील ह्या सर्व समस्यांचं ह्या ठिकाणी आम्ही दहन करतो आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला जाग यावी. आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून होळीच्या माध्यमातून आवाहन करतो की काँग्रेसच्या पाठीमागे आपण गंभीरपणाने या समस्यांचं निवारण करण्याकरता ह्या सोलापूरच्या जनतेने काँग्रेसच्या पाठीमागे गंभीरपणाने उभं राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आहे. युवकांचे मुद्दे असतील त्यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, हे देशामध्ये वाढलेलं देशामध्ये वाढलं कर्ज असू द्या, ह्या सर्व या ठिकाणी समस्यांचं ह्या ठिकाणी आम्ही दहन केलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या जनतेने काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतोय. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन रावते देखील आपल्यासोबत आहेत. आज तुम्ही होळी जाळलेले एक वेगवेगळे विषय घेऊन जाळलेले आहेत, काय नेमकी भूमिका आहे या ठिकाणी. सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये गरिबांना लुटलंय आणि त्यामुळे हे होळीच्या मार्फत आम्ही त्यांना एक संदेश दिला की आता तुमचे दिवस भरलेले आहेत. ज्याप्रमाणे रावण धन झाला त्याप्रमाणे ह्या सरकारच्या या ठिकाणी होळीच्या संदेशातून धन करण्याची वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीनं रावण दहन झालेलं आहे त्याच पद्धतीनं या सरकारचं दहन करण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती काँग्रेसचे कार्यकर्ते घेतात आणि टीका जी आहे ते करत होळी दहन जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते सोलापूरच्या काँग्रेस भवन समोर करतात. आपण ठिकाणी बघतोय वेगवेगळे विषय घेऊन जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होळी दहन केलेलं आहे आणि होळीच्या बाजूने गोल फिरत जे आहेत ते बोंबा देखील कार्यकर्ते या ठिकाणी मारताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युग अग्रिसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. तर सध्या लोकसभा निवडणूक